आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हेलो स्टूडेंट आवर क्वेश्चन इफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू वन एटी डिग्री देन द वैल्यू ऑफ कॉट बी प्लस कॉट ए प्लस कॉट बी विप्शन ए सैक ए सैक बी से ऑप्शन बी को ए को सेक बी को सी टेन बी टेन सी ऑप्शन डी वन ये प्रश्न दिखाला है जर ए प्लस बी प्लस सी बरबर वन एटी डिग्री कॉट बी प्लस कॉट सी कॉट सी प्लस कॉट ए कॉट ए प्लस कॉट बी ची किंमत काय आहे ते शो बघा ए सेक ए सेक बी सेक सी बी कोसेक ए कोसेक बी को सी सी टॅन ए टॅन बी टॅन सी डी वन यापैकी हो योग्य पर्याय निवडून इथे घ्यायचा आहे तर आता बघूया आपल्याला दिलेला आहे ए प्लस बी प्लस सी बरोबर वन एटी डिग्री आणि आपल्याला दिलेलं आहे की कॉट बी प्लस कॉट सी कॉट सी प्लस कॉट ए कॉट ए प्लस कॉट बी ची व्हॅल्यू काय करायचे फाइंड करायचे तर बघूया आता आपल्याला माहित आहे की कॉट म्हणजे कॉट थीटा म्हणजेच काय असतो तर कॉस थिटा पण सायन थीटा हे आपण पहिली आयडेंटिटी ते यूज करूया मजे कॉट बी साइल ब्रैकेट मदे कॉस बी अपॉन साइन बी प्लस कॉस सी अपॉन साइन सी सेकेंड मदे का अपॉन साइन सी प्लस कॉस ए अपॉन साइन ए थर्ड ब्रैकेट मदेल कॉस ए अपॉन साइन ए प्लस कॉस बी अपॉन साइन बी आता इथे आपण काय करूया तिरकस गुणाकार करून घेऊया तिरकस गुणाकार मध्ये काय येईल मग ब्रॅकेटमध्ये साइन सी कॉस बी प्लस साइन बी कॉस सी अपॉन साइन बी इंटू साईन सी सेकेंडमध्ये काय येईल तर साइन ए इंटू कॉस सी प्लस सायन सी इंटू कॉस ए अपॉन सायन सी इंटू साईन ए थर्ड ब्रॅकेट बघा साईन बी इंटू कॉस ए प्लस साईन ए इंटू कॉस बी अपॉन साईन ए इंटू साईन बी आता इथे बघूया आपण आता इथे हा जो वरती तुम्ही बघितलात तिन्ही स्टेपमध्ये तर फॉर्म्युला कोणता येतो येते तर साईन ए प्लस बी बरोबर साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी तुम्ही जर इथे बघितलं तर हे तीन इकडे पण सेम फॉर्म्युला येतो म्हणजे इथे आता काय येईल तर बरोबर बरोबर हा फॉर्म्युला कशाचा येईल इथे कोणकोणते टर्म सी आणि बी म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा येईल साईन बी प्लस सीचा येईल अपॉन साईन बी इंटू साईन आता इथे कोणकोणते टर्म आहे ए आणि सी टर्म आहे म्हणजे ते काय येईल साईन सी प्लस ए अपॉन साईन सी इंटू साईन ए सेके थर्डमध्ये बघा इंटू थर्डमध्ये कोणता आहे बी आणि ए टर्म आहे म्हणजे ते काय येईल साईन ए प्लस बी अपॉन साईन ए इंटू साईन बी आता इथे बघा आपण काय करणार आहे की आता आपण इथे आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू आपल्याला काय दिलेले आहे गिवन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू वन एटी डिग्री दिलेला आहे तर येथे आता काय येईल मग तर आता पहिल्यांदा बघा ए प्लस बी प्लस सी बरोबर वन एटी डिग्री बी प्लस सी बरोबर वन एटी डिग्री मायनस ए म्हणजे समजा जर इथं आपण साईन वन एटी डिग्री मायनस ए घेतलं तर काय येईल उत्तर साईन ए येईल सेकेंड इथे ए प्लस बी प्लस सी बरोबर वन एटी डिग्री घेतलं आणि इथे समजा सी प्लस ए घेतलं तर बरोबर काय येईल वन एटी डिग्री मायनस बी म्हणजेच इथे साईन वन एटी डिग्री मायनस बी घेतलं तर काय येईल साईन बी थर्डमध्ये ए प्लस बी प्लस सी बरोबर वन एटी डिग्री घेतलं आणि ते ए प्लस बी घेतलं बरोबर वन एटी डिग्री इकडे काय होईल मायनस सी जाईल म्हणजे सायन वन एटी डिग्री मायनस सी बरोबर काय येईल साईन सी येईल तर आता बो आपल्याला इथे सायन ए सायन बी आणि सायन सी ह्या तीन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत इथे वरती एंटर करण्यासाठी तर बघूया बरोबर आता इथे बी प्लस सी साठी काय येईल साईन ए येईल म्हणजेच इथे काय येईल साईन वन एटी डिग्री मायनस ए येल अपॉन साईन बी इंटू साइन सी येल इंटू साईन सी प्लस एसाठी काय येईल वन एटी डिग्री मायनस बी एल वन एटी डिग्री मायनस बी अपॉन साईन सी इंटू साईन ए इंटू साईन ए प्लस बी साठी काय येईल वन एटी डिग्री मायनस सी ब्रॅकेटमध्ये वन एटी डिग्री मायनस सी अपॉन साईन ए इंटू साईन बी बरोबर आता आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू काय आहे साईन वन एटी मायनस एची व्हॅल्यू काय आहे साईन ए सायन वन एटी मायनस बीची व्हॅल्यू काय आहे साइन बी साइन वन एटी मायनस एची व्हॅल्यू काय आहे तर सायन सी अपॉन आता इथे आपण सगळे डिनॉमिनेटरच्या टर्म्स लिहिणार आहे म्हणजे साईन बी इन टू साईन सी इंटू साईन सी इंटू साईन ए इंटू साईन ए इंटू साईन बी आता ह्यामधील जर आपण एक एक टर्म घालवला तर आपल्याकडे काय शिल्लक राहील वन अपॉन वन अपॉन साईन ए साईन बी आणि साईन सी हे आपल्याकडे टर्म राहतील आता अपने कि वन अपॉन साइन कोसेक थीटा है तो अपन पुट करू मैल बरबर कोसेक ए इंटू कोसेक बी इंटू कोसेक सी ये अपल का उत्तर देयर फोर ऑप्शन बी इज करेक्ट अपन ऑप्शन बी इज करेक्ट है Thank you.